आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिपरी येथे भारिप बहुजन महासंघाच्या शाखेचं उद्घाटन. राज्य आणि केंद्र शासनाच्या जुलमी अध्यादेशाविरोधात लढण्याचे आवाहन. चिपरी येथे भारिप बहुजन महासंघाच्या चिपरी शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर सकट यांच्या हस्ते चिपरी शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना सकट तसेच उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या जुलमी अध्यादेशाविरोधात लढण्याचे आवाहन केले. यावेळी सध्या होत असलेल्या लहान चिमुरड्या मुलींवर आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करत सरकारच्या फसव्या आश्वासनाबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. प्रारंभी कटुआ आणि उन्नाव येथे बळी पडलेल्या चिमुरडी व तरुणीस श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महिला आघाडी अध्यक्षा सौ सुनीता चिगदोळे, गौरवाडचे सरपंच सलीम मुल्ला, सुनील गोटखिंडे, राजू कांबळे, सतीश कांबळे, रमेश चौगुले, शरद कांबळे, देवाप्पा कांबळे, प्रकाश ढाले, प्रकाश माने, सुनील भोसले, ग्रामपंचायत सदस्य सुनील कांबळे, अरुण कांबळे यांच्यासह चिपरी येथील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी चिपरीहून ऋषिकेश बाऊचे.